सत्तेची मस्ती डोक्यात शिरल्यावर चांगले मनविणारे पुढारी देखील भान हरपून वागतात. असाच प्रकार देवानं धाडला गरिबाचा माणूस असं म्हणून घेणाऱ्या शेतकरी नेते किशोर तिवारींच्या बाबतीत आहे. एसी पाहिजे मला, तुम्ही मला पत्र का नाही दिला, मला काम आहे म्हणून. हो येणार आहे तुम्ही म्हणजे का पंचांग राजकोण माझा पंचांग पाहून आले तुम्ही. मी तुम्हाला तयार तुमचा खराब करायला लावतो. पब्लिक होती तर काय झालं, इथं काय बसले एका कुत्रे मात्र बसले. दोन तीन लोक होते इथे, 100 लोक आहे. बिलकुल अगाऊच्या गोष्टी नाही करायच्या. तुम्ही आल्या नाही, तुमचा सीआर खराब करतो. तुम्ही काल काय वाटते किशोर तिवारी भाजपला जोडून नाही गेला, पंतप्रधान पांढऱ्या पुढ्याला येते हेच पाठवलं. नेरवला संस्कार केला तुमचा. तिवारींनी एका महिला तहसीलदारांशी बोललेले ही भाषा किती सत्ताधारी असल्यामुळे आलेल्या मगरुरीचा परिचय देणारी आहे. काँग्रेस सत्ता काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सळो की पळो करून सोडणारे तिवारी भाजप सरकार येताच थंड झाले. भाजप सरकारनं त्यांना शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्षपद बहाल करून राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिल्याने अधिकाऱ्यांना मस्तवाल म्हणून संबोधणाऱ्या तिवारी यांची जीभ आणखीनच घसरली. कैलासवासी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा घाटंजी येथे शासकीय दौरा आयोजित होता. दरम्यान घाटंजी स्टेट बँक ऑफ इंडिया येथे शेतकरी कर्ज मिळवायचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला घाटंजीच्या तहसीलदार उशिरा का आल्यात या कारणावरून तिवारी चांगलेच भडकले. बाचवलेल्या किशोर तिवारींचा त्रागा एवढा वाढला की महिला अधिकाऱ्यांशी आपण बोलतो आहोत हे विसरून त्यांनी पातळी सोडली आणि थेट धमकावले. एवढेच नव्हे तर भाजप सरकार व प्रधानमंत्री मोदी देखील आपलं बिघडवू शकत नसल्याची दमदाटी त्यांनी अन्न कर्मचाऱ्यांपुढे केली. घाटंजी येथील महिला तहसीलदार पूजा माठोडे यांच्या बाबतीत अपशब्द बोलून त्यांना तिवारी यांनी अपमानित केले. या प्रकारामुळे राज्य महसूल कर्मचारी संघटनेसह राज्यपत्रित अधिकारी संतप्त झाले असून किशोर तिवारी यांनी सर्वांसमक्ष येऊन माफी मागावी, अन्यथा कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. दरम्यान किशोर तिवारी यांच्या या वागण्यामुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत आलेला आहे. घाटंजी तालुक्यामध्ये किशोर तिवारी यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी तहसीलदार घाटंजी आणि क्लरिकल जो महिला स्टाफ आहे आणि तहसीलदार घाटंजीसुद्धा या महिला आहेत, तर त्यांना त्यांनी अपमानित शब्दात आणि खालच्या भाषेत एक वेगळ्या भाषेमध्ये ते बोलले. काही शब्द असे आहेत ते सांगता येणार नाही, पण महिलांना असं बोलणं हे बरोबर नाही. आजपर्यंत आम्ही 5 वर्षापासून जवळपास सगळ्या तहसीलदारांचे अनुभव आहे की त्यांचं जी बोलण्याची भाषा आहे, 200-300 लोक असतात मीटिंगला आणि लोकांदेखता ते एकदम उतरवून देतात, तर अशामुळे कामकाजावर फरक पडतो आणि जी प्रतिमा आहे तहसीलदारची ती प्रतिमा कमी होते जनतेसमोर बोलल्यामुळे. म्हणून आज आम्ही सकाळपासून निवेदन दिलेलं आहे, परंतु आमच्या सर्व महसूल कर्मचारी संघटनेपासून वाहनचालक संघटना आणि कोतवाल संघटना, तलाठी संघटना, मंडळाधिकारी संघटना व तहसीलदार नायब संघटना सर्वांनी असा विचार केला तर आपल्याला काम बंदच केलं पाहिजे आणि त्यांनी एक तर माफी मागावी आणि माफी मागितल्यानंतर आम्ही मग पुढचं आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू. त्या सकाळी 10 वाजतापासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन हा निषेध व्यक्त करतो आहे आणि काम बंद आंदोलनसुद्धा आम्ही करतो आहे. स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्रीयुत किशोर तिवारी यांनी तहसीलदार घाटंजी आणि तिथल्या 2 महिला कर्मचारी यांच्याबाबत जे अपमानास्पद शब्द काढलेत आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली ह्या निषेधार्थ यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनासुद्धा या बंदमध्ये सहभागी होत आहे आणि किशोर तिवारी यांनी आंदोलनाच्या स्थळी येऊन जर माफी मागितली नाही तरी हे आंदोलन बेमुदत सुरू राहील आणि त्यामध्ये इतर विभागाच्या संघटनासुद्धा सहभागी होतील, त्यामुळं या आंदोलनाची तीव्रता वाढण्यापूर्वीच श्रीयुत किशोर तिवारी यांनी ज्या महिलांना अपमानास्पद वागणूक दिली आहे त्यांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. मी नंदकुमार बुटे, महसूल कर्मचारी संघटना, राज्य संघटक.